वेलकम स्टुडंट्स वेलकम आजच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पहायची आहे ती पजेसिव्ह प्रोनाउन्स आणि याच्यामध्ये आज खास करून पहायची आहेत प्रोनाऊन्स पर्सनल पझेसिव्ह एकशे एक इंग्रजी वाक्य आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर चला तर मग आजच्या वर्कशॉला वर्कशॉपला आपण करतोय सुरुवात पहिलं वाक्य आहे सीता इज माय सिस्टर सीता इज माय सिस्टर या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे सीता माझी बहीण आहे सीता माझी बहीण आहे याच्या वाक्य आहे सोनू इज युवर ब्रदर सोनू इज युअर ब्रदर चा मराठीमध्ये अर्थ आहे सोनू तुझा भाऊ आहे सोनू तुझा भाऊ आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अधोरेखित केलेले शब्द हे प्रोनाऊन्स ची उदाहरण आहे ते लक्षात ठेवा याच्या नंतरचं वाक्य आहे आणि ते म्हणजे रामराव इज हर फादर रामराव इज हर फादर चा मराठीमध्ये अर्थ आहे रामराव तिचे वडील आहेत रामराव तिचे वडील आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे नंतर हर मदर इज काइंड हर मदर इज काइंड चा मराठीमध्ये अर्थ आहे तिची आई दयाळू आहे तिची आई दयाळू आहे त्याच्यानंतरचं वाक्य आहे रोहन इज माय अंकल रोहन इज माय अंकलचा मराठीमध्ये अर्थ रोहन माझे काका आहेत रोहन माझे काका आहेत याच्यानंतरचं वाक्य युअर ऑन्ट इज चॉल युवर ऑन्ट इज टॉलचा मराठीमध्ये अर्थ आहे तुझी काकी उंच आहे तुझी काकी उंच आहे याच्या नंतरचं वाक्य आहे माय ग्रँड फादर इज व्हेरी क्लेव्हर माय ग्रँड फादर इज व्हेरी क्लेव्हरचा अर्थ आहे माझे आजोबा खूप हुशार आहेत माझे आजोबा खूप हुशार आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे धीस इज माय मदर धीस इज माय मदरचा मराठीमध्ये अर्थ आहे ही माझी आई आहे ही माझी आई आहे याच्या नंतरचं वाक्य आहे ही माझी आजी आहे आता मराठीमध्ये वाक्य दिलं याचं आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य बनवायचं आहे धीस इज माय ग्रँड मदर ही माझी आजी आहे याचा मराठीमध्ये अर्थ आहे धीस इज माय ग्रँड मदर याच्या नंतरचं वाक्य आहे रेश्मा इज माय सिस्टर रेश्मा इज माय सिस्टरचा मराठीमध्ये अर्थ आहे रेश्मा ही माझी बहीण आहे रेश्मा ही माझी बहीण आहे याच्या वाक्य आहे नितीन इज माय कझन नितीन इज माय कझनचा मराठीमध्ये अर्थ आहे नितीन माझा चुलत भाऊ आहे नितीन माझा चुलत भाऊ आहे याच्या नंतरचं वाक्य आहे युअर नीस इज व्हेरी ब्युटिफुल युअर नीस इज व्हेरी ब्युटिफुल चा मराठीमध्ये अर्थ आहे तुझी पुत्नी खूप सुंदर आहे तुझी पुतनी खूप सुंदर आहे याच्यानंतरचं वाक्य आहे तुझा भाऊ खूप सुंदर आहे याचा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये अर्थ आहे युवर ब्रदर इज व्हेरी हॅन्डसम युवर ब्रदर इज व्हेरी हॅन्डसम याच्या नंतरचं वाक्य आहे त्याचा पुतण्या जपानमध्ये आहे याचं मराठी म इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन इज नेप is इज इन जपान इज is in इज इन जपान याच्या नंतरचं वाक्य आहे हर सन इज स्ट्रॉंग हर सन इज मराठी मराठीमध्ये अर्थ आहे तिचा मुलगा बलवान आहे तिचा मुलगा बलवान आहे याच्या नंतरचं वाक्य आहे हर ब्रदर इज स्ट्रॉंग हर ब्रदर इज स्ट्राँगचं मराठीमध्ये भाषांतर होतं तिचा भाऊ बलवान आहे हर ब्रदर इज स्ट्रॉंग तिचा भाऊ बलवान आहे याच्या नंतरचं वाक्य आहे तेजू इज माय डॉटर आणि याचं मराठीमध्ये मिनिंग आहे तेजू ही माझी मुलगी आहे तेजू इज माय डॉटर याचा मराठीमध्ये अर्थ होतो तेजू ही माझी मुलगी आहे त्याच्यानंतरचं वाक्य आहे आय एम हर फादर आय एम हर फादर याचा मराठीमध्ये अर्थ, अर्थ आहे मी तिचा वडील आहे आय एम हर फादर याचा, याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी तिचा वडील आहे याच्या नंतरचं वाक्य आहे आय एम हर मदर आय एम हर मदर याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी तिची आई आहे आय एम हर मदर चा मराठीमध्ये अर्थ आहे मी तिची आई आहे याच्या नंतरचं वाक्य आहे सी इज हिज मदर आणि याचं मराठीमध्ये भाषांतर आहे ती त्याची आई आहे सी इज हिज मदर चा मराठीमध्ये अर्थ आहे ती त्याची आई आहे याच्या नंतरचं वाक्य आहे ती तुझी सासू आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये भाषांतर होतं सी इज युअर मदर इन लॉ ती तुझी सासू आहे याचा इंग्रजी इंग्रजीमध्ये अर्थ होतो सी इज युअर मदर इन लॉ याच्या नंतरचं वाक्य आहे माय ब्रदर इन लॉ इज अ डॉक्टर आणि याचं मराठीमध्ये भाषांतर आहे माझा दीर डॉक्टर आहे माय ब्रदर इन लॉ इज अ डॉक्टर याचं मराठीमध्ये भाषांतर आहे माझा दीर डॉक्टर आहे याच्या नंतरचं वाक्य आहे हर डॉक्टर इन लॉ इज अ प्रोफेसर हर डॉक्टर इन लॉ इज अ प्रोफेसर याचा मराठीमध्ये अर्थ आहे तिची ननंद प्राध्यापिका आहे हर डॉटर इन लॉ इज अ प्रोफेसर मराठीमध्ये अर्थ आहे याचा तिची ननंद प्राध्यापिका आहे नेक्स्ट सेंटेन्स इज तो गरुड आहे याच इंग्रजीमध्ये भाषांतर आहे इट इज एन ईगल तो गरुड आहे याचं इंग्रजीमध्ये वाक्य होतं इट इज एन इगल नेक्स्ट सेंटेंस इज ही तुझी पेटी आहे ही तुझी पेटी आहे याच इंग्रजी वाक्य होतं धीस इज युअर बॉक्स ही तुझी पेटी आहे याच इंग्रजीमध्ये वाक्य होतं धीस इज युअर बॉक्स नेक्स्ट सेंटेन्स इज दॅट इज हिज बॉक्स दॅट इज हिज बॉक्स याचं मराठीमध्ये भाषांतर आहे ती त्याची पेटी आहे दॅट इज हिज बॉक्स याचं मराठीमध्ये भाषांतर आहे ती त्याची पेटी आहे याच्या नेक्स्ट सेंटेन्स आहे तो माझा पोपट आहे तो माझा पोपट आहे याचं इंग्रजीत वाक्य होईल दॅट इज माय पॅरट तो माझा पोपट आहे याचं इंग्रजीत वाक्य होतं दॅट इज माय पॅरट नेक्स्ट सेंटेन्स इज त्याची चोच लाल आहे त्याची चोच लाल आहे याचं इंग्रजीत वाक्य होतं इट्स बीक इज रेड त्याची चोच लाल आहे याचं इंग्रजीत भाषांतर इट्स बीक इज रेड नेक्स्ट सेंटेन्स इज माझे नाव अजय आहे माझे नाव अजय आहे हे इंग्रजीमध्ये वाक्य होईल माय नेम इज अजय माझे नाव अजय आहे याचं इंग्रजी वाक्य होतं माय नेम इज अजय नेक्स्ट सेंटेन्स इज तुझे नाव तानाजी आहे तुझे नाव तानाजी आहे याचं इंग्रजीमध्ये वाक्य होतं युअर नेम इज तानाजी तुझे नाव तानाजी आहे याचं इंग्रजी is, वाक्य युअर नेम इज तानाजी नेक्स्ट सेंटेन्स इज धीस बायसिकल इज न्यू धीस बायसिकल इज न्यू याचं मराठीमध्ये वाक्य होतं ही सायकल नवी आहे धीस बायसिकल इज न्यू याचं वाक्य होईल ही सायकल नवी आहे नेक्स्ट सेंटेन्स इज धीस इज न्यू बायसिकल धीस इज न्यू बायसिकलचं मराठीमध्ये वाक्य ही नवी सायकल आहे धीस इज न्यू बायसिकल वाक्य होतं ही नवी सायकल आहे बघा वरचं वाक्य काय आहे या पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे धिस बायसिकल म्हणजे ही सायकल आणि याच्यानंतरचे वाक्य आहे धीस इज न्यू बायसिकल हे वाक्य आहे ही नवी सायकल आहे न्यू बायसिकल नवी सायकल याच्या नंतरचं वाक्य आहे धीस इज अ गर्ल याचं मराठी वाक्य ही मुलगी आहे धीस इज अ गर्ल मराठी वाक्य ही मुलगी आहे याच्या नंतरचं वाक्य आहे युअर नेम इज अनंत युअर नेम इज अनंत याचं मराठी वाक्य तुझे नाव अनंत आहे युअर नेम इज अनंत याचं मराठी वाक्य तुझे नाव अनंत आहे नेक्स्ट सेंटेन्स इज हे ते तुझे घर आहे ते तुझे घर आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज युअर हाऊस ते तुझे घर आहे इंग्रजी वाक्य दॅट इज युअर हाऊस नेक्स्ट सेंटेन्स नेम इज जुई याचं मराठी वाक्य तिचे नाव जुई आहे हर नेम इज जुई मराठी वाक्य तिचे नाव जुई आहे याच्या नंतरचं वाक्य आहे बुक्स मराठी वाक्य ही आमची पुस्तके आहेत दीज आर आवर बुक्स ही आमची पुस्तके आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे आवर बुक्स आर न्यू आवर बुक्स आर न्यू याचं मराठी भाषांतर आमची पुस्तके नवी आहेत आवर बुक्स आर न्यू याचं मराठीमध्ये भाषांतर आमची पुस्तके नवी आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दीज आर युअर चॉईस दीज आर युअर टॉईज मराठीमध्ये अर्थ ती तुमची खेळणी आहेत दीज आर युअर टॉईज मराठीमध्ये अर्थ ती तुमची खेळणी आहेत याच्यानंतरचं वाक्य आहे युअर टॉईज आर गुड मराठीमध्ये भाषांतर तुमची खेळणी चांगली आहेत युअर टाईज आर गुड मराठी अर्थ तुमची खेळणी चांगली आहेत युअर टाईज तुमची खेळणी याच्या नंतरचं वाक्य आहे दीज आर आवर कॅन्डल्स दीज आर आवर कॅन्डल्स मराठीमध्ये अर्थ आहे ह्या आमच्या मेन वाक्या आहेत दीज आर आवर कॅन्डल्स मराठीमध्ये अर्थ ह्या आमच्या मेनबत्त्या आहेत याच्यानंतरचं वाक्य आवर कॅन्डल्स आर बिग आवर कॅन्डल्स आर बिग मराठीमध्ये अर्थ आमच्या मेनबत्त्या मोठ्या आहेत आवर कॅन्डल्स आर बिग मराठी अर्थ आमच्या मेनबत्त्या मोठ्या आहेत याच्यानंतरचं वाक्य आहे ते त्याचे घर आहे त्याचा मराठी इंग्रजीमध्ये अर्थ दॅट इज देअर हाऊस ते त्यांचे घर आहे याचा इंग्रजीमध्ये अर्थ दॅट इज देअर हाऊस याच्या नंतरचं वाक्य आहे त्या तुमच्या बरण्या आहेत याचं इंग्रजीमध्ये वाक्य दोज आर युअर जार्स त्या तुमच्या बरण्या आहेत इंग्रजी वाक्य दोज आर युअर जार्स याच्या नंतरचं वाक्य आहे Your jars are not empty. आर नॉट are टी empty. इंग्रजी वाक्य आहे हे याचं मराठीमध्ये वाक्य तुमच्या बरन्या रिकाम्या नाहीत युअर जॉर्स आर नॉट एम टी तुमच्या बरन्या रिकाम्या नाहीत याच्या नंतरचं वाक्य धीस इज अवर न्यूज पेपर धीस इज अवर न्यूज पेपर याचं मराठीमध्ये भाषांतर हे आमचे वर्तमानपत्र आहे धिस इज आवर न्यूजपेपर मराठीमध्ये अर्थ हे आमचे वर्तमानपत्र आहे याच्या नंतरचं वाक्य आहे आवर न्यूजपेपर इज पॉप्युलर आवर न्यूजपेपर इज पॉप्युलरचा मराठीमध्ये अर्थ आहे आमचे वर्तमानपत्र लोकप्रिय आहे आवर न्यूजपेपर इज पॉप्युलर मराठीमध्ये अर्थ आमचे वर्तमानपत्र लोकप्रिय आहे याच्या वाक्य देअर शॉप इज ग्रँड देअर शॉप इज ग्रँड मराठीमध्ये वाक्य त्यांचे दुकान भव्य आहे देअर शॉप इज ग्रँड मराठीमध्ये अर्थ त्यांचे दुकान भव्य आहे याच्या चा वाक्य आहे आम्ही मुली आहोत आम्ही मुली आहोत याच इंग्रजी इंग्रजीमध्ये वाक्य होईल वुई आर गर्ल्स आम्ही मुली आहोत मराठी मराठीमध्ये वाक्य दिलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये वाक्य होईल वी आर गर्ल्स याच्यानंतरचं वाक्य आहे ही आमची शाळा आहे ही आमची शाळा आहे याचं इंग्रजी वाक्य धीस इज आवर स्कूल ही आमची शाळा आहे याचं इंग्रजी वाक्य धीस इज आवर स्कूल याच्या वाक्य आहे तुम्ही सैनिक आहात याचं इंग्रजी वाक्य यू आर सोल्जर्स तुम्ही सैनिक आहात याचं इंग्रजी वाक्य यू आर सोल्जर्स याच्या नंतरचं वाक्य आम्ही कारकून आहोत याचं इंग्रजी वाक्य वी आर क्लर्क्स आम्ही कारकून आहोत इंग्रजी वाक्य होईल वी आर क्लर्क्स याच्या नंतरचं वाक्य आहे धीस इज आवर ऑफिस धीस इज आवर ऑफिस मराठी अर्थ हे आमचे कार्यालय आहे धीस इज आवर हाऊस मराठीमध्ये अर्थ हे आमचे कार्यालय आहे याच्या नंतरचं वाक्य यू आर नर्सेस याचं मराठी भाषांतर तुम्ही परिचारिका आहात यू आर नर्सेस मराठीमध्ये भाषांतर तुम्ही परिचारिका आहात याच्या नंतरचं वाक्य आहे दे आर पेशंट्स दे आर पेशंट्स मराठीमध्ये अर्थ आहे ते रुग्ण आहेत They are मराथी दे आर पेशंट्स मराठीमध्ये अर्थ ते रुग्ण आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दोज आर देअर कॉट्स याचा मराठीमध्ये अर्थ आहे त्या त्यांच्या खाटा आहेत दोज आर देअर कॉट्स मराठीमध्ये दे अर्थ त्या, त्या त्यांच्या खाटा आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे वी आर पायलट्स वी आर पायलट्सचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्ही वैमानिक आहोत वी आर पायलट्स मराठीमध्ये अर्थ आम्ही वैमानिक आहोत याच्या नंतरचं वाक्य धीस इज आवर एरोप्लेन धीस इज आवर एरोप्लेनचा अर्थ आहे हे आमचे विमान आहे धीस इज आवर एरोप्लेन याचा मराठी अर्थ हे आमचे विमान आहे याच्या नंतरचं वाक्य आहे तुम्ही कामगार आहात याचं इंग्रजी वाक्य होतं यू आर वर्कर्स तुम्ही कामगार आहात इंग्रजी वाक्य यू आर वर्कर्स याच्या नंतरचं वाक्य आहे तो तुमचा कारखाना आहे तो तुमचा कारखाना आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज युअर फॅक्टरी तो तुमचा कारखाना आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज युअर फॅक्टरी याच्या नंतरचं वाक्य आहे धीस इज माय हाऊस धीस इज माय हाऊस मराठीमध्ये भाषांतर हे माझे घर आहे धीस इज माय हाऊस याचा मराठीमध्ये अर्थ हे माझे घर आहे याच्या वाक्य धीस हाऊस इज माईन धीस हाऊस इज माईन याचा अर्थ आहे हे घर माझे आहे धीस हाऊस इज माईन याचा मराठी अर्थ हे माझे घर आहे याच्या वाक्य आहे धीस पेन इज माईन धी पेन इज माईनचा मराठीमध्ये अर्थ हा पेन माझा आहे धीस पेन इज माईन मराठी अर्थ हा पेन माझा आहे याच्या नंतरचं वाक्य आहे धीस इज आवर हाऊस मराठीमध्ये अर्थ हे आमचे घर आहे धीस इज आवर हाऊस याचा अर्थ आहे हे आमचे घर आहे याच्या नंतरचं वाक्य आहे धीस हाऊस इज अवर्स धीस हाऊस इज मराठी मराठीमध्ये अर्थ आहे हे घर आमचे आहे धीस हाऊस इज अवर्स याचा अर्थ आहे हे घर आमचे आहे याच्या नंतरचं वाक्य आहे धीस मोबाईल इज अवर्स धीस मोबाईल इज अवर्स मराठीमध्ये अर्थ हा मोबाईल आमचा आहे धीस मोबाईल इज आवर्स मराठीमध्ये अर्थ हा मोबाईल आमचा आहे याच्या नंतरचं वाक्य आहे तो तुझा टीव्ही आहे तो तुझा टीव्ही आहे याचं इंग्रजी वाक्य होईल दॅट इज युअर टी तो तुझा टीव्ही आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज युअर टीव्ही याच्या नंतरचं वाक्य आहे तो टी व्ही तुझा आहे तो टी व्ही तुझा आहे याचा अर्थ दॅट टी व्ही इज युव्हर्स तो टी व्ही तुझा आहे याचा अर्थ दॅट व्ही इज युव्हर्स याच्या नंतरचं वाक्य आहे दोज आर देअर कार्स दोज आर देअर कार्स मराठीमध्ये अर्थ त्या त्यांच्या मोटारी आहेत दोज आर देअर कार्स मराठीमध्ये अर्थ त्याच्या मोटारी आहेत दोज कार आर दो कार आर मराठी मराठीमध्ये अर्थ त्या मोटारी त्यांच्या आहेत दोज कार आर मराठी मराठीमध्ये अर्थ त्या मोटारी त्यांच्या आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दोज बायसिकल्स आर देअर्स दोज बायसिकल सर मराठी मराठीमध्ये अर्थ त्या सायकली त्यांच्या आहेत दोज बाय सिकर्स आर देअर्स मराठी अर्थ त्या सायकली त्यांच्या आहेत त्याच्यानंतरचं वाक्य दोज आर हर सारीज दोज आर हर सारीज मराठी अर्थ त्या तिच्या साड्या आहेत दोज आर हर सारीज मराठी अर्थ त्या तिच्या साड्या आहेत याच्या नंतरचं वाक्य दोज सारीज आर हर्स मराठी अर्थ त्या साड्या तिच्या आहेत दोज सारीज आर हर्स मराठी अर्थ त्या साड्या तिच्या आहेत याच्या नंतरचं वाक्य दीज बँगल्स आर हर्स दीज बँगल्स आर हर्स मराठीमध्ये अर्थ त्या ह्या बांगड्या तिच्या आहेत दीज बँगल्स आर हर्स मराठीमध्ये भाषांतर ह्या बांगड्या तिच्या आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दीज आर माय पेन्सिल्स दीज आर माय पेन्सिल्स चा, चा मराठीमध्ये अर्थ आहे ह्या माझ्या पेन्सिल आहेत दिज आर माय पेन्सिल्स मराठीमध्ये अर्थ ह्या माझ्या पेन्सिल्स आहेत याच्या नंतरचं वाक्य पेन्सिल्स आर माइन दीज पेन्सिल्स आर माइन मराठीमध्ये अर्थ ह्या पेन्सिल्स माझ्या आहेत दिस पेन्सिल्स आर माइन्स मराठीमध्ये अर्थ ह्या पेन्सिल्स माझ्या आहेत याच्या वा वाक्य आहे दॅट इज युअर हॉर्स दॅट इज युअर हॉर्स मराठीमध्ये अर्थ तो तुमचा घोडा आहे दॅट इज युअर हॉर्स मराठीमध्ये अर्थ तो तुमचा घोडा आहे याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट हॉर्स इज युवर्स दॅट हॉर्स इज मराठी मराठीमध्ये अर्थ तो तुमचा घोडा आहे दॅट हॉर्स इज युव्हर्स याचा मराठीमध्ये अर्थ तो तुमचा घोडा आहे याच्या नंतरचं वाक्य हा आमचा टेबल आहे हा आमचा टेबल आहे याचं इंग्रजीमध्ये वाक्य दिस इज आवर टेबल हा आमचा टेबल आहे याचं इंग्रजी वाक्य धीस इज आवर टेबल याच्या नंतरचं वाक्य हा टेबल आमचा आहे इंग्रजी वाक्य धीस टेबल इज आवर्स हा टेबल आमचा आहे इंग्रजी वाक्य धीस टेबल इज आवर्स याच्या नंतरचं वाक्य आहे दोज आर आवर पेन्स दोज आर आवर पेन्स मराठीमध्ये अर्थ हे हे नाही ते आमचे पेन आहेत दोज आर आवर पेन्स मराठी अर्थ ते आमचे पेन आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दोज पेन आर आवर्स दोज पेन आर आवर्स मराठीमध्ये अर्थ ते पेन आमचे आहेत दोज पेन आर आवर्स मराठीमध्ये अर्थ ते पेन आमचे आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दीज आर हीज शर्ट्स दीज आर हिज शर्ट्स मराठीमध्ये अर्थ हे त्याचे शर्ट आहे मराठी मराठीमध्ये अर्थ हे त्याचे शर्ट आहेत याच्या नंतरच वाक्य आहे शर्ट्स आर हिज मराठी अर्थ हे शर्ट त्याचे आहेत दिर्ट्स आर हिज मराठी वाक्य हे शर्ट त्याचे आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट इज हिज चेन दॅट इज हिज चेन याचं मराठी भाषांतर ती त्याची साखळी आहे दॅट इज हिज चेन मराठीमध्ये भाषांतर ती त्याची साखळी आहे याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट चेन इज हिज दॅट चेन इज हिज मराठी भाषांतर ती साखळी त्याची आहे दॅट चेन इज हिज मराठी भाषांतर आहे ती साखळी त्याची आहे याच्या नंतरचं वाक्य आहे, त्याची आहे ती त्याची टोपी आहे ती त्याची टोपी आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज हिज कॅप ती त्याची टोपी आहे इंग्रजी वाक्य दॅट इज हिज कॅप याच्या नंतरच वाक्य दॅट कॅप इज हिज दॅट कॅप इज हिज याचं मराठी भाषांतर ती टोपी त्याची आहे दॅट कॅप इज हिज मराठी भाषांतर ती टोपी त्याची आहे याच्या नंतरचं वाक्य आहे दीज आर हर फ्लावर्स दीज आर हर फ्लावर्स मराठीमध्ये अर्थ ही तिची फुले आहेत दीज आर हर फ्लावर्स मराठी अर्थ आहे ही तिची फुले आहेत नेक्स्ट सेंटेन्स इज सी हॅज हर मोबाईल सी हॅज हर मोबाईल मराठीमध्ये भाषांतर त्याच्याकडे तिचा मोबाईल आहे ही हॅज हर मोबाईल मराठीमध्ये भाषांतर होईल त्याच्याकडे तिचा मोबाईल आहे याच्या वाक्य दीज फ्लावर्स आर हर्स दीज फ्लावर्स आर हर्स मराठीमध्ये भाषांतर ही फुले तिची आहेत दीज फ्लावर्स आर हर्स मराठीमध्ये व्हायच्या भाषांतर ही फुले तिची आहेत याच्यानंतरचं वाक्य दीज आर माय चेअर्स दीज आर माय चेअर्स मराठीमध्ये अर्थ ह्या माझ्या खुर्च्या आहेत दीज आर माय चेअर्स मराठीमध्ये अर्थ ह्या माझ्या खुर्च्या आहेत याच्यानंतरचं वाक्य दीज चेअर्स आर माइन दीज चेअर्स आर माइन मराठीमध्ये अर्थ ह्या खुर्च्या माझ्या आहेत दीज चेअर्स आर माइन मराठीमध्ये अर्थ ह्या खुर्च्या माझ्या आहेत याच्यानंतरचं वाक्य दॅट इज आवर कार दॅट इज आवर कार मराठीमध्ये अर्थ ती आमची कार आहे या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ती आमची कार आहे दॅट इज आवर कार मराठीमध्ये अर्थ आहे ती आमची कार आहे याच्या नंतरचं वाक्य आहे ती आमची कार आहे ती आमची कार आहे याचं इंग्रजी वाक्य आहे दॅट कार इज आवर ती आमची कार आहे इंग्रजी वाक्य दॅट कार इज आवर्स त्याच्या वाक्य आहे तो शिलाचा कंगवा आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज सीलाज कॉम्ब तो शिलाचा कंगवा आहे याचं इंग्रजी वाक्य दॅट इज सीलाज कॉम्ब याच्या वाक्य आहे दॅट कॉम्ब इज सिलाज दॅट कॉम इज सीलाज याचं मराठी भाषांतर तो कंगवा सीलाचा आहे दॅट कॉम्ब इज सिलाज मराठी भाषांतर तो कंगवा सीलाचा आहे याच्या नंतरच वाक्य दीज आर मधुज पेन्सिल्स दीज आर मधुज पेन्सिल्स मराठीमध्ये वाक्य ह्या मधुच्या पेन्सिल्स आहेत दीज आर मधूज पेन्सिल्स मराठीमध्ये भाषांतर ह्या मधुच्या पेन्सिल्स आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दीज पेन्सिल्स आर मधुज दीज पेन्सिल्स आर मधुज याचं मराठीमध्ये भाषांतर ह्या पेन्सिल्स मधूच्या आहेत दीज पेन्सिल्स आर मराठी मराठीमध्ये भाषांतर ह्या पेन्सिल्स मधूच्या आहेत याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट टॉवेल इज हिराज दॅट टॉवेल इज हिराज याच मराठीमध्ये अंतर आहेच मराठीमध्ये भाषांतर आहे तो टॉवेल हिराचा आहे दॅट टॉवेल इज हिराज मराठीमध्ये भाषांतर तो टॉवेल हिराचा आहे याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट इज हिराज टॉवेल मराठीमध्ये भाषांतर आहे या वाक्याचं तो हिराचा टॉवेल आहे दॅट टॉवेल इज हिराज सॉरी दॅट इज हिराज टॉवेल याचं मराठीमध्ये भाषांतर तो हिराचा टॉवेल आहे दॅट इज हिराज टॉवेल मराठीमध्ये भाषांतर तो हिराचा टॉवेल आहे याच्या नंतरचं वाक्य आहे दॅट इज हर मोबाईल याच मराठीमध्ये भाषांतर तो तिचा मोबाईल आहे दॅट इज हर मोबाईल याच मराठीमध्ये भाषांतर तो तिचा मोबाईल आहे याच्या नंतरचं वाक्य आहे संपले वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही वाक्य निश्चितच आवडलेली असतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया ब बाय